जंगलात राहणाऱ्या आदिवासी गैर आदिवासीवरही आपण कर्ज लादताय, मग त्यांना सुखसोयीपासून का वंचित ठेवताय अशी भूमिका आम्ही मांडली। पण सरकार जे भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे बहुमत त्यांनी प्राप्त करून घेतलं त्याच्या आधारावर सरकार जनतेच्या प्रश्नाकडे डोळे झाक करते आहे अशा पद्धतीचं चित्र आहे। आदिवासी असेल, सिनकास असेल, ओबीसी असेल, सगळ्याच लोकांना जगण्याचा अधिकार आहे। पण भाजप प्रणित सरकारमध्ये महाराष्ट्राच्या असो की केंद्राच्या सरकारमध्ये असो या देशामध्ये फक्त मुठभर लोकांसाठी जगण्याची संधी निर्माण करण्याचं पाप हे बीजेपी जाणूनबुजून करते आहे आणि या राज्याच्या जनतेवर कर्ज लादून त्यांच्या जुरावर आज सरकारला जी मस्ती आलेली आहे ही मस्ती राज्यातली जनता या सरकारची उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज राज्यात झालेली आहे। आदिवासीवर गैर आदिवासीवर जो अन्याय केला जातो आहे त्याचा बदला जनता मतदानाच्या रूपाने बीजेपी सोबत घेईल। सर, राज ठाकरे म्हणाले भाजपने टोल मुक्तीचा नारा दिला होता, टोल मुक्त कुठे आहे? टोल मुक्त झाले नाही। त्यासोबत त्यांनी समृद्धी महामार्गावर जे बळी गेले त्याची जबाबदारी आता कोण घेणार असे काही सवाल उपस्थित। बरोबर आहे, भाजपने निवडणुकीला पुढे जाण्याच्या पहिले 2014 मध्ये जाहीरपणे सांगितलं की राज्यात असो की देशात असो टोल मुक्त राज्य आणि देश करू अशा पद्धतीचं आव्हान त्या काळामध्ये बोंबीच्या ढेंडापासून बीजेपीचे नेते करत होते। पण जेव्हा बीजेपीचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर टोलमध्ये वाढ करण्यात आली, डिझेल पेट्रोलमध्ये 18 रुपये पर लिटरमध्ये घेऊन डिझेल पेट्रोलचे भाव रस्ते विकासाच्या नावाने वाढवून घेतले आणि त्या माध्यमातून रस्ते निर्माण केलेत आणि त्याच्यावर पुन्हा टोल लावला, जनतेला दुहेरी लूट हे लुटारू बीजेपी या माध्यमातून स्पष्ट होते। स्वतः टोल बंद करण्याचा नारा देणारे लोक आता काय चूप आहेत आणि हे नवीन टोल निर्माण करणं म्हणजे हे टोलवाली पार्टी भाजप आहे हे सिद्ध होतं। ज्या पद्धतीने समृद्धी मार्गावर निर्दोष लोकांना मारण्याचं पाप जे बीजेपी करते आहे त्या समृद्धी मार्गापासून यांच्या बगलबच्च्यांचं त्यांची समृद्धी झाली, पण जनतेला लुटणं आणि जनतेला त्या ठिकाणी मृत्यूच्या जाळात टाकणं या पद्धतीचं काम राज्यामध्ये बीजेपी करते आहे आणि त्याचा परिणाम आज निर्दोष लोकांच्या मृत्यूच्या माध्यमातून आपण पाहतोय। सर, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत, ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यात भाजप कारवाई करण्यासाठी कुठेतरी एक पाऊल मागे येतं, पण ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही आहे त्या ठिकाणी कारवाई मात्र एकदम कठोर करतात असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे, कसं पाहता या? माननीय सुप्रीम कोर्टाने काल ज्या पद्धतीनं केंद्र सरकारला फटकारलं, आपल्या लोकशाहीला येऊन जवळपास 75 वर्ष पूर्ण झाली, पण कधी नव्हे केंद्र सरकारला या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने फटकारलं, या पद्धतीचं दोगलंपण आणि भेदभाव करणारं सरकार केंद्रामध्ये कधी आलं नाही। हे सरकार आता नरेंद्र मोदीच्या रूपानं भाजपचं आलेलं आहे, मणिपूर एकीकडे पेट जळत आहे, भाजपच्या अनेक राज्यामध्ये नंगानाथ चालू आहे, पण केंद्रातलं सरकार त्याच्यावर साधी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। पण पश्चिम बंगालमध्ये थोडंसं काही झालं तर भाजपचे सगळे नेते आणि केंद्रातले नेते हे त्यावर तुटून पडतात आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा पद्धतीची मागणी करतात। मग मणिपूरमध्ये आता काय चाललं? तिथं तर आता काही रामायण तर नाही चाललेलं आहे, याच लोकांनी त्या ठिकाणी महाभारत घडवला, आपसाआपसात गुण्यागोविंदांना नांदणाऱ्या समूहांना त्या ठिकाणी भांडवलं, जातीच्या आणि धर्माच्या नावाने भांडवलं आणि मणिपूरला पेटवण्याचं पाप केंद्रातल्या भाजपच्या आणि राज्यातल्या मणिपूरच्या भाजपच्या सरकारने केलेलं आहे।
हे तेवढंच सत्य आहे. पण त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साधं बोलायला तयार नाहीत आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने सुमोटो केंद्र सरकारला सांगितलं की नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागतील. आता पुढं काय सुप्रीम कोर्ट निर्णय घेते याच्याकडे आमचं लक्ष आहे. सर, मराठवाड्यात 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारकडून, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते 1 लाखाची. या वर्षभरात 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केला पण अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाहीये. हे सरकार घोषणेचं पाऊस पाडणारं सरकार आणि मग शेतकऱ्यांच्या बद्दल असो, बेरोजगारांच्या बद्दल असो किंवा गरिबांच्या बद्दल असो किंवा महागाई कमी करण्याच्या बाबत असो, या सरकारला आमचं आव्हान आहे की आपण घोषणा करून पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नका. घोषणा करतात हे लोक. आता बेरोजगारांचं मी तुम्हाला सांगतो, नोकऱ्यांचं घोषणा करतात, ऑनलाईन अर्ज भरायला लावतात, त्यालाही पैसे लागतात, 900-1000 रुपये एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावं लागतात आणि त्याच्यानंतर त्या नोकऱ्या पुन्हा त्या जाहिरात पुन्हा रद्द करण्यात येतात. अशा पद्धतीची लूट या घोषणाच्या माध्यमातून केली जाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारणच हे सरकार जबाबदार आहे. घोषणा करायच्या त्याची अंमलबजावणी करायची नाही. अवकाळी पावसामध्ये जे काही नुकसान झालं त्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली, त्याचं पालन झालं नाही आणि म्हणून मराठवाड्यासहित महाराष्ट्रातल्या अनेक भागात, इव्हन पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि म्हणून हीच सरकार, बीजेपीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतं. विदर्भात जे 400-450 शेतकऱ्यांची आत्महत्या मराठवाड्यात केल्या, विदर्भामध्ये त्याचा आकडा अजून मोठा आहे. त्यामुळे या सरकारच याला जबाबदार आहे असं म्हटलं जाईल. नाना, आज संसदेमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आलेला आहे. एकंदरीत इतिहास पाहता आणि संख्या पाहता याच्यातून काही निष्पन्न होईल तुम्हाला सांगतो. दोन गोष्टी आहेत की या खुनी खेळामध्ये कोण त्यांच्या बरोबर आहे, या बहुमताच्या म्हणजे भरोशावर ज्या पद्धतीनं मोदी सरकार या देशामध्ये जे खून की नदी ते वाहून राहिलेले आहेत, आपल्या धर्माच्या नावाने आणि जातीच्या नावाने लोकांना भांडवत आहेत, त्याच्यामुळे या परीक्षेला त्यांना पुढं जावं लागणार आहे. जो अविश्वासाचा ठराव त्यांच्यावर आणलेला आहे आणि त्या अविश्वासाच्या ठरावामध्ये या खेळामध्ये त्यांच्याबरोबर अजून कोण आहे ही या ठिकाणी आपल्याला सिद्ध होईल आणि मग देशाची जनता त्याच्यामध्ये निर्णय घेईल. ज्या पद्धतीनं खोटं बोलून खोटं स्वप्न दाखवून नरेंद्र मोदीनं देशाच्या जनतेची मतं घेतलीत आणि या देशाला विकूनच देश चालवत आहे, देशामध्ये खून खराबा करून ज्या पद्धतीनं देशाची बदनामी आणि देशाला कलंक लावण्याचं काम चालू आहे, हे देशाच्या जनतेला आयडेंटिफाय करण्यासाठी ज्या पद्धतीचा हा अविश्वासाचा प्रयोग काँग्रेसच्या आणि इंडियाच्या वतीने केला गेलेला. नाना, शेवटचा प्रश्न, 3 आठवड्यापूर्वी जे सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील त्याचं सरकारमध्ये सामील झालेले आहे. धनंजय मुंडे यांनी 260 प्रस्ताव सांगितलेला आहे वरच्या सभागृहामध्ये. तर देशातील जो आलेख आहे गुन्हेगारीचा तो फार कमी झालेला आहे, कशा पद्धतीने बघता तुम्ही? आमच्याकडे एक मन आहे, सरडा जो असतो, सरडा हा वेळेप्रमाणे रंग बदलतो. आता ही जी काही अजित पवार गटाची लोक आहेत आणि अजित पवार काल आपण विधानसभेत पाहिलं ते सरड्यासारखे रंग बदलवत, त्यामुळे अशा रंग वेळेप्रमाणे आपला रंग बदलवणारी सरड्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्यामध्ये स्पष्ट होत. त्यामुळे जे काही खरं आहे ते त्यांनी मांडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते मांडत नाही, त्यामुळे मी त्यांना काही सरडा म्हणत नाही. पण सरड्याची जात जशी असते तशी माणसाची जात नसतं. माणूस हा प्रामाणिक असतं पण माणसानी माणसाच्या प्रामाणिकतेचं त्यांना कुठेही त्यांच्यामध्ये तो धर्म दिसत नाही, त्यामुळे सरड्याचं एक उदाहरण मी या ठिकाणी दिले. कर्ज खेड्यापाड्यात राहणाऱ्या जंगलात पाडात राहणाऱ्या आदिवासी गैर आदिवासीवरही आपण कर्ज लादताय.